नमस्कार मंडळी, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच थंड थंडगार पदार्थ खायला आणि प्यायला फार आवडतात. तर आज आपण कुठलीही मशीन किंवा व्हिपिंग क्रीम न वापरता मस्त अशी दुधापासून रिच आणि क्रीमी अशी आईस्क्रीम तयार करतो आहे. तर इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला पाव कप इतकं अजून वेगळं दूध काढायचं आहे. साधारण 4 ते 5 चमचे इतकं हे दूध घेतलेलं आहे. मी इथे कच्चंच दूध घेतलेलं आहे. तुम्ही जर आधी गरम केलेलं दूध घेणार असाल तर त्यावर साय आली असेल तर हे 1 कप दूध मोजताना साई सकट मोजायचं आहे. वजनी म्हणाल तर 250 ml इतकं हे दूध आहे. एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईमध्ये आपल्याला दूध हे गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एका वाटीमध्ये दूध वेगळं काढलेलं होतं त्यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून इतकी मिल्क पावडर घालायची आहे. त्यानंतर इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. 2 टेबलस्पून इतकी आपल्याला कस्टर्ड पावडरसुद्धा घालायची आहे. बाजारामध्ये अजून वेगवेगळ्या फ्लेवरच्या कस्टर्ड पावडरसुद्धा मिळतात, जसं स्ट्रॉबेरी, पिस्ता. त्यापैकी तुम्हाला कुठली आवडत असेल तीसुद्धा तुम्ही घातली तरीही चालेल. आता सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. सगळ्या गुठळ्या मोडून छान अशी स्लरी तयार करायची आहे. इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. कस्टर्ड पावडर किंवा मिल्क पावडर मिक्स करण्याकरता आपण जे दूध घेतलं आहे ते संपूर्ण गार असावं, कारण कोमट किंवा गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडर घातली तर लगेच त्याच्या गुठळ्या होतात, म्हणून दूध गार असावं. तुमच्याकडे साहित्य मोजण्यासाठी मेजरिंग कप किंवा स्पून नसेल तर स्टँडर्ड साईजची वाटी आणि पोहे खायचा चमचा वापरला तरीही चालेल. आता इथे आपलं दूध गरम झालेलं आहे, याला जास्त उकळून घेण्याची गरज नाही. गॅस मंद करायचा आणि यामध्ये आपल्याला कस्टर्डचं मिश्रण घालायचं आहे. मिश्रण घालण्याअगोदर एकदा तळापासून हे मिक्स करायचं, कारण कस्टर्ड पावडर ही तळाशी जाऊन बसते. गॅस मंद ठेवायचा आणि एका हाताने दूध ढवळत राहायचं आणि दुसऱ्या हाताने ही कस्टर्ड पावडरचं मिश्रण यामध्ये घालायचं, म्हणजे गुठळ्या होत नाही. संपूर्ण मिश्रण या पद्धतीने घातल्यावर गॅस थोडासा मध्यम ठेवायचा आणि गॅस मंद ते मध्यमाचेवर सतत ढवळत हे मिश्रण थोडंसं दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं. 1 ते 1.5 मिनिट सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाही. तुम्ही इथे पाहू शकता पुढच्या 1-1.5 मिनिटामध्ये हे मिश्रण छान असं दाटसर झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये 1/2 कप इतकी साखर घालायची आहे. तर साखर घातल्यानंतर जशी जशी साखर मिक्स होते, विरघळली जाते, हे मिश्रण थोडंसं पातळ होतं. आणि साखर संपूर्ण विरघळली, एकजीव झाली की पुन्हा हे मिश्रण दाटसर व्हायला सुरुवात होते. मंद ते मध्यमाच्यावर सतत ढवळत 3 ते 4 मिनिटं किंवा दाटसर होईपर्यंत याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गॅस मोठा करायचा नाही आहे, नाहीतर आपलं मिश्रण कच्चं राहू शकतं. पुढच्या 3 ते 4 मिनिटामध्ये मिश्रण छान असं शिजलेलं आहे. चमच्यावर घेतलं की अशी एक लेयर बनते, इतकं घट्ट आपल्याला हे पाहिजे आहे. मिश्रण छान असं दाटसर झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता आपल्याला हे 10 ते 15 मिनिट कोमट होईपर्यंत गार करून घ्यायचं आहे. फॅनखाली गार करून घेते. आता हे मिश्रण 10 ते 15 मिनिटांनी छान असं गार झालेलं आहे, कोमट आहे थोडंसं. जसं जसं हे थंड होतं तसं तसं हे घट्ट होत जातं. याला आपण आता एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. हे सर्व मिश्रण मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून हे मिश्रण 1 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. फ्रीजरमध्ये ठेवायचं नाही आहे, खाली ठेवायचं आहे. मी हे मिश्रण फ्रीजमध्ये 1 तास थंड करून घेतलं आहे. गार झाल्यानंतर हे जेलीसारखं घट्ट होऊन जातं. आता आपल्याला आईस्क्रीम तयार करण्यासाठी इथे मी अमूलची फ्रेश क्रीम घेतली आहे. तर ही संपूर्ण बॉटल मी इथे घेणार आहे. जेव्हा आपण कस्टर्डचं मिश्रण गार करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं तेव्हा ही बॉटल मी वरती फ्रीजरमध्ये गार करण्यासाठी ठेवली होती. त्याने आईस्क्रीमचा बेस्ट रिझल्ट आपल्याला मिळतो. कपने म्हणाल तर 3/4 कप इतकी ही फ्रेश क्रीम आहे. तर आज आपण आईस्क्रीम ही मिक्सरच्या भांड्यात करणार आहोत. मी इथे मिक्सरचं साधं भांडं घेतलेलं आहे, तुम्ही ज्युसरचं घेतलं तरीही चालेल. 3/4 कप इतकी फ्रेश क्रीम आपण यामध्ये घातली आहे. आता आपण हे गार करून घेतलेलं कस्टर्डचं मिश्रण यामध्ये घालायचं आहे. मिश्रण यामध्ये घालून आता आपल्याला हे झाकण लावून मिक्सरमध्ये हाय स्पीडवर 1 मिनिट छान असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे.
इथे माझ्याकडे व्हॅनिला एसेन्स आहे. आपल्या आईस्क्रीमचा फ्लेवर अजून जास्त छान लागावा यासाठी इथे मी व्हॅनिला एसेन्स घालते आहे. नाही घातला तरीही चालेल, कारण आपण जी कस्टर्ड पावडर वापरली आहे ती व्हॅनिला एसेन्सचीच आहे. पण फ्लेवर अजून छान यावा यासाठी मी व्हॅनिला एसेन्स घातले आहे. मार्केटमध्ये तुम्हाला सहज हे मिळू शकतं. छान असं पुन्हा एकदा आपण हे ब्लेंड करून घेतलेलं आहे. मस्त असं सगळं एकजू झालेलं आहे, अगदी क्रीमी फ्रोदी आपलं मिश्रण झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये ओतून घेऊया. तुम्ही प्लास्टिकचा कंटेनर वापरला तरीही चालेल. आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा फ्रीझरमध्ये 2 तास थंड करून घ्यायचं आहे. जिथे बर्फ साचला जातो तिथे आपल्याला हा डब्बा ठेवायचा आहे. आता याला 2 तास मी थंड करून घेते. याला आपण 2 तास फ्रीझरमध्ये गार करून घेतलेला आहे. हे हलकं हलकं सेट होऊ लागतं या स्टेजला आपण याला फ्रीजमधून बाहेर काढलं आहे. परत एकदा याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हाय स्पीडवर 1 मिनिटासाठी फिरवायचं आहे. याने आपली आईस्क्रीम एकदम मार्केटमध्ये मिळते तशी अगदी हलकी होते. आपण इथे व्हिपिंग क्रीम वापरली नाही आहे, आपण इथे अमूलची फ्रेश क्रीम वापरली आहे, म्हणून आपण ही एक्स्ट्राची स्टेप केली आहे. तुम्हाला जर हे 2 तासानंतर फिरवून घ्यायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट आईस्क्रीम सेट केली तरीही चालेल. पण मी सांगेल आईस्क्रीम ही 2 तास फ्रीझरमध्ये गार करा आणि परत एकदा मिक्सरला फिरवा, त्यानंतर आईस्क्रीम सेट करा, म्हणजे एकदम मस्त अशी आईस्क्रीम आपली तयार होते. तर हे मी मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलेलं आहे आणि ज्या भांड्यात आपल्याला आईस्क्रीम सेट करायचे आहे त्यामध्ये घातलं आहे. इथे मी एअरटाईट कंटेनर वापरला आहे. आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल तयार होऊ नये म्हणून इथे मी बटर पेपर वापरला आहे. याऐवजी तुम्ही प्लास्टिकची बॅग किंवा दुधाच्या पिशव्या येतात त्या स्वच्छ धुवून कोरड्या करून लावल्या तरीही चालेल, किंवा फॉईल पेपर लावला तरीही चालेल. झाकण बंद करून साधारण 8 ते 10 तास किंवा रात्रभर आपण हे फ्रीझरमध्ये आईस्क्रीम सेट करायचं आहे, जिथे बर्फ साठवला जातो तिथे. तर तुम्ही इथे बघू शकता मी आईस्क्रीम रात्रभर सेट करून घेतला आहे. आईस्क्रीम 8-10 तासामध्ये सेट होतं. आता आपण हा बटर पेपर काढून घेऊया. मस्त अशी क्रीमी आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे. आईस्क्रीम आपली यामधून लवकर निघावी त्यासाठी थोडं पाण्यामध्ये मी डीप केलेलं आहे आणि हातावर असं थोडंसं फिरवून घ्यायचं आहे, त्यामुळे आपली ही डब्यातून आईस्क्रीम पटकन निघली जाते. आता आपण सुरीच्या सहाय्याने याच्या कडा मोकळ्या करून घेऊया, त्यामुळे आईस्क्रीम पटकन बाहेर निघेल. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. फ्रीजमधून काढल्यानंतर तिला 1-2 मिनिट नॉर्मल होऊ द्या आणि मग नंतर सर्व्ह करा. इथे मी लगेच सर्व्ह करायला घेतली आहे. आपली आईस्क्रीम एकदम मस्त झालेली आहे, एकदम क्रीमी झालेली आहे, अगदी तोंडात टाकताच विरघळते आहे. अजिबात हेवी होत नाही, कारण आपण तिला फ्रीजमध्ये 2 तास सेट केलं आणि नंतर पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे, त्यामुळे आईस्क्रीम एकदम लाईट होते. आता आपण गार्निशिंगसाठी त्यावर टुटी फ्रुटी घालूया. तुम्हीसुद्धा या साध्या सोप्या पद्धतीने ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड आईस्क्रीम नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खूप छान आईस्क्रीम झाली होती, एकदम मस्त होते, लाईट होती आणि 3-4 साहित्यामध्ये तयार होते, त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा.